विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा News24 सह्याद्री आणि प्रत्येक बातम्यांचं अपडेट मिळवण्यासाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. पीएम किसान योजनेसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली. शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार 11वा हप्ता. भारतीय तेल कंपन्यांकडून आजचे पेट्रोल डिझेलचे दर जाहीर. दरात कोणताही बदल नाही. दिल्लीत मान्सूनपूर्व पावसामुळे जनजीवन विस्कळीत. 2 जणांचा मृत्यू. वादळामुळे 300 झाडं पडली. 14 महापालिकांसाठी आज आरक्षण सोडत. इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली. ओबीसी आरक्षणाशिवाय सोडत. सिद्धू मुसेवाला यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार. पोस्टमार्टममध्ये मोठा खुलासा. विभास साठेचा मनसुख हिरेन होऊ नये. साठेंच्या जीवाला धोका. किरीट सोमय्या यांचं मोठं वक्तव्य. पडळकर पवार एकाच दिवशी चौंडीत. संघर्ष होण्याची शक्यता. जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिवस जगभर साजरा. राज्यसभेसाठी उमेदवारी दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस. अविनाश भोसलेंच्या रिमांडवरील युक्तिवाद पूर्ण. आज निर्णय येणार. मोदींच्या ऑनलाईन उपस्थितीमध्ये गरीब कल्याण संमेलनाचं आयोजन. ऑल इंडिया पेट्रोल पंप असोसिएशनकडून केंद्र सरकारचा निषेध. हनुमान जन्मस्थान वादावर तोडगा काढण्यासाठी नाशिकमध्ये प्राथमिक शास्त्रार्थ सभेचं आयोजन. नाशिकमध्ये सीएनजी दरात पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढ. कोरोना काळात तुरुंगातून पेरोलवर सोडलेले कैदी तुरुंगात परतलेच नाही. नागपूर पोलिसांचं वाढलं टेन्शन. माथेरानला जाणाऱ्या पर्यटकांसाठी महत्वाची बातमी. मिनी ट्रेनच्या शटल सेवेचा विस्तार वाढवला. भाजपची राज्यसभेसाठी तिसरी यादी जाहीर. केंद्रीय मंत्री नक्वी आणि विनय सहस्त्रबुद्धे यांचा पत्ता कट. भयंकर. पती पत्नीच्या भांडणातून 6 मुलांची हत्या. महाड हादरलं. प्रफुल्ल पटेल 340 कोटींचे तर पियुष गोयल 100 कोटींचे मालक. पौष्टिक तृणधान्य राज्यातून नामशेष होण्याची भीती. लागवड क्षेत्रात वेगाने घट. मूल्यवर्धनासाठी कृषी विभागाचा पुढाकार. पूर्व मोसमी पावसाची महाराष्ट्राकडे पाठ. राज्यामध्ये 431 नवे कोरोना बाधित. मुंबईत 318 नवीन रुग्ण. पोलीस खात्यामध्ये संघर्ष. लढाई आणि कर्तृत्वाची मुहर. हरीश बैजल आज सेवानिवृत्त. केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर. महाराष्ट्रातील 60 हून अधिक उमेदवारांना घवघवीत यश.